शरीर माणसाचं पण कॉलेज वाघाचं, शरीर माणसाचं पण कॉलेज वाघाचं, हीच तर त्याची अदा। म्हणून तर संपूर्ण जग माझ्या छत्रपती राजावर फिदा। अरे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे तरी नेमकं काय? ऐका, 400 वर्षापूर्वी या सह्याद्रीच्या कुशीत जलमलेलं निरागस बाळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। राजनीती, युद्धनीती, गणिमी कावा यासारख्या कुटशास्त्राचा कस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। संयमाचा घाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। या महाराष्ट्रातील माणुसकीची प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। दुश्मनाच्या काळजावरील काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आदर्श कर्तृत्वाचा कळस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। नेतृत्वाचा दिवा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। धाडसाचे साहसाचे प्रतीक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। थकलेल्या हरलेल्या जीवाला आधार, चित्त प्रेरणा आणि दहातीचं बळ देणारं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। रयतेसाठी माईची छाया म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। मावळ्यांसाठी उत्स्फूर्त प्रेरणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। शत्रूच्या काळजाला धडकी भरवणारे पोलादी व्यक्तिमत्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। नियतीचा भोगता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या हृदय सिंहासनावर विराजमान असणारे महान दैवत म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। सूरज की तो बात छोडो, चमकना उसका काम है। सूरज की तो बात छोड़ो, चमकना उसका काम है। जिसने मानव जाति को चमकाया छत्रपति शिवाजी उनका नाम है। छत्रपति शिवाजी उनका नाम है। सूर्याचे तेजस्वी रूप म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अमेरिकेचे एक राष्ट्राध्यक्ष म्हणून गेले छत्रपती शिवाजी महाराज। जर आमच्या देशात जन्माला आले असते छत्रपती शिवाजी महाराज, जर आमच्या देशात जन्माला आले असते ना, त्यांना सूर्य संबोधले असते। दीन दुबळ्याचा वाली तो गरिबांचा कैवारी तो, दीन दुबळ्याचा वाली तो गरिबांचा कैवारी तो, ना धरतीचा ना स्वर्गाचा अखंड रयतेचा राजा तो, अखंड रयतेचा राजा तो। देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप पाहिले। देवाला दुधाचा अभिषेक करून सत्तेसाठी झगडणारे खूप पाहिले। पण रक्ताचा अभिषेक करून स्वराज्य निर्माण करणारे फक्त छत्रपती शिवाजी महाराज। एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्याया विरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला। 350 वर्षापूर्वी गुलामगिरीच्या अंधारात माझा महाराष्ट्र तडफडत होता। आमच्या आया बहिणींची आबरू लुटली जात होती। आई देखत मुलीचे तर मुली देखत आईच्या इज्जतीचे लचके तोडले जात होते। अशा वेळी या तेजस्वी सूर्याचा जन्म 1630 साली शिवनेरीवर झाला। ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, ताकद तर सगळ्यांच्याच मनगटात होती, पण स्वराज्य स्थापनेची धमाक फक्त माझ्या राजातच होती। या माझ्या राजाने उभं आयुष्य रयतेच्या सुखासाठीच खर्च केले। एवढे गड किल्ले घेतले पण एकाही किल्ल्याला स्वतःचे नाव नाही दिले। मनात कसलाच मोह न ठेवता फक्त रयतेसाठी जीवावर उदार होते। ज्याच्या भक्तीला जोड नाही, ज्याच्या शौर्याला तोड नाही, जो अथांग सागरा समान, ज्याची छाया आभाळा समान, त्या उगवत्या सूर्याची शान, मराठी मनाचा धगधगता स्वाभिमान, ज्याचं काही सह्याद्री श्वास मावळे आणि जीव स्वराज्य, असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज।
माझ्या राजामुळेच आहे देवळातला देव आणि मंदिराचा कळस अंगणातील पवित्र तुळस. आकाशात जर सूर्य उगवला नसता आकाशाचा रंग कसा आहे कधीच कळाले नसते. आकाशात जर सूर्य उगवला नसता आकाशाचा रंग कसा आहे हे कधीच कळाले नसते. आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर हिंदू धर्म म्हणजे काय, मंदिरातला देव म्हणजे काय, सप्ताह म्हणजे काय हे आपल्याला कधीच कळाले नसते. हे आपल्याला कधीच कळाले नसते. पेटवली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, पेटवली रणांगणे देह जिजवला मातीसाठी, मरणाच्या दारातही माझा राजा लढला प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक जातीसाठी. जिंकून घेतला आकाश त्याने, जिंकून घेतला आकाश त्याने, जिंकून घेतलं दुर्ग, विशाल सागरालाही पायबंद घातला, बांधून सिंधू दुर्ग, बांधून सिंधू दुर्ग. शेवटी मराठी माणसाचाच राजा तो पुरून उरला सर्वांना. अरे काय केलं माझ्या राजाने असं, ज्यांच्यासाठी मावळ्यांनी आपल्या प्राणावर उधार व्हावं. अरे जगावं कसं हे माझ्या राजाकडून शिकावं. अरे माझा राजा गेल्यावर समाज रडेल यात काय नवल, माझा राजा गेल्यावर महाराष्ट्र रडेल यात काय नवल, अरे रयत रडल यात काय नवल, मावळे रडतील यात काय नवल. पण माझा राजा गेल्यावर वाघ्या नावाच्या कुत्र्याने माझा स्वामी या जगात राहिला नाही तर मी काय राहू, म्हणून महाराजांबरोबर आपला प्राण सोडला, आपला प्राण सोडला. रयतेच्या पायी तो जन्मभर जिजला, जिवंत असेपर्यंत प्रत्येक क्षण रयतेसाठीच माझा राजा झुंजला. असा एक सूर्य रायगडी स्थिरावला, रायगडी स्थिरावला. विजय सारखी तलवार चालवून गेला निधड्या छातीने, सारा हिंदुस्तान हलवून गेला. वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन हजारो सैतानांना नडून गेला. आपल्या कर्तृत्वाने सर्वांच्या हृदयातला देव झाला, म्हणून स्वर्गात सुद्धा देवांनी सन्मान केला. शेवटी एकच सांगेल, भवानी मातेचा लेख तो मराठी माणसांचा राजा होता, भवानी मातेचा लेख तो मराठी माणसांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता, मुघलांचा तो बाप होता. शिकवण होती त्याची, कुणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. पण विनाकारण त्रास देत असेल, विनाकारण त्रास देत असेल मग मात्र, मग मात्र, मग मात्र मराठी माणसाची जात दाखवा, मराठी माणसाची जात दाखवा. कुष्टी महाराज हे YouTube चॅनल आजच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. शुद्ध सांप्रदायिक चाली, कीर्तन, प्रवचन, कथा, पारायण असे वारकरी संप्रदायाशी संबंधित व्हिडिओ पहा, आपणही पहा आणि इतरांनाही आग्रहपूर्वक सांगा.